नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। बाळूमामा भंडारा यात्रेत मोठी भाकणूक, 100 वर्षानंतर मनुष्य परग्रहावर राहायला जाईल। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक 6 महिने लांबणीवर पडण्याची शक्यता। राजेंद्र पाटील यड्रावकरांनी लसीकरणाच्या तुटवड्याचे खापर फोडले केंद्र सरकारवर। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी जिल्हा प्रशासनाकडून वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। या वीकेंड लॉकडाऊन साठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार असून शुक्रवारी रात्री 8 ते शनिवार व रविवार पूर्ण दिवस व सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत असे 2 दिवस वीकेंड लॉकडाऊन होणार आहे। या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय बंद राहणार आहेत। जिल्ह्यात चौकाचौकात प्रमुख नाक्यांवर बॅरिकेड लावून नाकाबंदी करण्यात येणार आहे। वीकेंड लॉकडाऊनच्या काळात कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे। 1500 पोलीस, 500 होमगार्ड, जिल्ह्यातील 30 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, 6 उपविभागीय पोलीस अधिकारी आदी सर्वजण बंदोबस्तात सहभागी आहेत। 1500 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड, राज्य राखीव दलाचे पथक असा बंदोबस्त तैनात केला आहे। शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नाक्यावर बॅरिकेड लावून वाहनांची तपासणी केली जाणार आहे। तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दसरा चौक, शिवाजी पूल, कळंबा नाका, सायबर चौक, कसबा बावडा, शिये नाका या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे। कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यात पुन्हा एकदा एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 11 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती। मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह इतर नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती। शालेय परीक्षांबाबत काय निर्णय होईल याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। दरम्यान आज 10वी 12वी परीक्षेबाबत नाही तर एमपीएससीच्या परीक्षेबाबत चर्चा झाली। बैठक ऑनलाईन झाली असून यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते। 11 एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून वारंवार करण्यात येत होती। या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हे सुद्धा उपस्थित होते। आजची मंत्रिमंडळ बैठक केवळ एमपीएससी परीक्षेबाबत बोलवण्यात आली होती। मनुष्याला 18 तऱ्हेचे आजार होतील। जगावर आजारांची नवी संकट येतच राहतील। आजारांवर औषध मिळणार नाही, डॉक्टर लोक हात टेकतील, कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल, विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल, अति लोकसंख्या वाढीने जगाची उलथापालथ होईल, 100 वर्षानंतर मनुष्य परग्रहावर राहायला जाईल, अशी भाकणूक डोने पुजारी वाघापूरकर यांनी केली। श्री क्षेत्र अदनापूर येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत जागरा दिवशी पहाटे ही भाकणूक झाली। कोरोना संकटामुळे फक्त मानकरी व अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये ही भाकणूक झाली। कृष्णा डोने पुजारी यांनी केलेली भाकणूक अशी। मानवनिर्मित विषाणूमुळे जगातल्या विषाणूला प्रारंभ होईल, जगावर आलेले कोरोनाचे संकट कमी होईल, कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभेल, हा सगळा माहेचा बाजार आहे। नीती धर्माला अनुसरून बाक्षीला तर सुखात ठेवेन, भारत पाकिस्तान संघर्ष सुरू राहील, दोघात छुपे युद्ध होईल, मराठा सैनिक छातीची ढाल करून लढत राहील, चीन भारतावर आक्रमण करेल, सैनिक चीनचा हल्ला परतवून लावतील, अतिरेकी घुसखोरी करतील, मोठे बॉम्बस्फोट करतील, दिवसा ढवळ्या दरोडेखोरांकडून लुटमार होईल, देशाच्या राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांच्या उड्या मारतील, राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील, पैसा न खाणारा सापडणार नाही, सत्तेच्या राजकारणात राजकीय नेता विकत मिळेल, राजकारणात महिला वर्ग आघाडीवर राहील, भ्रष्टाचार उदंड होईल, नेते मंडळी तुरुंगात जातील, राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल, सीमा भागातील राजकारण ढवळून जाईल, निपाणी भागात मोठा गोंधळ होईल, ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, वैरण सोन्याचे होईल, सांभाळून ठेवा, वैरण धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील, शेतीसाठी खून पडतील, पैशाच्या जोरावर न्याय मिळेल, कागदाचा घोडा माणसाला खूळ लावेल,
जंगलातील पक्षी गावात येईल, मनुष्य जंगलात जाईल, मी तू तू करू नका, घरातून गेलेला मनुष्य परत घरी येईल, सांगता येत नाही, ठेचला मरण हाय, मनुष्याचं जगणं धर्माचं, मरण हुकमाचं ठरेल, शिवरायांचा जय जयकार ऐकाल, शिवाजी महाराज जन्माला येतील, भगवा झेंडा राज्य करेल, जगात मानाना मिरवेल, आदमापूर पावन भूमी हाय, इथं सगळ्यांचा न्याय निबाडा होईल, माझ्या दरबारात राजकारणी अंशीला मोठी चूक होईल, पश्चाताप होईल असे वागू नका, एकीने बागा पिवळ्या भस्माच्या मुठीत कोरोनाला मुठीत घेऊन त्याचा नायनाट करेल, साखरेचा भाव तेजी मंदीत राहील, गुळाचा भाव उच्चांकी राहील, साखर सम्राटांची खुर्ची दळमळीत राहील, सीमा प्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील, दागिने पैसे मनुष्याला घातक होतील, लाकडाची दोरली येतील, लाकूड सोन्याचे होईल, कलियुगात तरुण पिढी बाम मार्गाला लागेल, पाण्याचा कप विकत मिळेल, कर्नाटकातील जलाशयाला मोठी भगदाड पडतील, भूभाग जलमय होईल अशी ही भाकणूक दोन्ही यांनी केली आहे. गेल्या वर्षभरात दारिद्र्यरेषेखालील 21 कर्त्या कुटुंब प्रमुखांचे मृत्यू झाले. त्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाला उशीर झाल्याबद्दल माता भगिनींनो मी सरकारच्या वतीनं माफी मागतो असे भावनिक उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 21 कुटुंबांना अर्थसहाय्याचे वाटप झाले. यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळतो, मुलाबाळांच्या शिक्षणासह प्रापंचिक घडीच विस्कटते, म्हणून मी विशेष सहाय्य खात्याचा मंत्री असताना अशा कुटुंबाला 20,000 रुपये अर्थसहाय्याची योजना काढली होती. गेल्या वर्षभरात तालुक्यातील 21 कुटुंबावर असा आघात होऊ नये, कोरोनामुळे हे अनुदान मिळाले नव्हते, कारण कोरोना महामारीमुळे 1,53,000 कोटींची तूट सरकारला आली आहे, त्यामुळे काही योजना मागे ठेवाव्या लागल्या होत्या, परंतु सततचा पाठपुराव्यामुळे यामध्ये यश आले. पुढे ते म्हणाले, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात विधवा माता भगिनी या कुटुंबांना मागणी करूनही अनुदान मिळत नव्हते, याचे दुःख आहेच, परंतु कोरोनाची परिस्थिती पुन्हा उद्भवली असतानाही सरकारने अशा कुटुंबांना दिलासा दिला याचा आनंदही वाटतो, असंही ते यावेळी म्हणाले. महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा दौरा कोरोनामुळे लांबणार आहे, त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्धीची मुदत ही लांबणार असून परिणामी महापालिकेची निवडणूक आता आणखी 6 महिने लांबणीवरच पडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या ऑक्टोबर 2015 झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 संपली. नियमानुसार 15 नोव्हेंबर 2020 या सभागृहाची मुदत संपली, परंतु मार्च 2020 देशभरात कोरोनाचे संकट आले आहे, त्याचा सर्वच घटकांवर परिणाम झाला, महापालिकेची निवडणूक ही याला अपवाद नाही. डिसेंबर 2020 अखेरीस परिस्थिती थोडी सुधारत होती, त्यामुळे निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेचे टप्पे पार पाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार 20 डिसेंबरला प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर केली, हरकती सूचना प्राप्त करून जानेवारीमध्ये प्रभाग रचना ही अंतिम झाली, यानंतर मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला. जाहीर कार्यक्रमानुसार 12 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती, परंतु कोरोनाचा कहर वाढत गेल्याने पुन्हा मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदत वाढ दिली. दरम्यानच्या काळात पालिका प्रशासनाने मतदार यादी बिनचूक तयार करण्याचे प्रयत्न केले, प्राप्त 1,800 तक्रारींची सूक्ष्म पाहणी करून ही मतदार यादी अंतिम करण्याचं काम केलं आहे, पण या संदर्भात अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गायकवाड यांनी 2 वेळा दौऱ्याचे नियोजन केले, पण दोन्ही वेळा कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा दौरा रद्द करावा लागला होता. कोल्हापूर पालिकेसह इतर 5 पालिकांच्या निवडणुका होणार आहेत, तेथेही कोविड स्थिती चिंताजनक असल्याने आता मे अखेरीस निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी राजकीय पक्ष आणि इच्छुक मंडळींनीही सबुरीने घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरसंगी तालुका आजरा येथे विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतून बाहेर पडताच गव्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. शिरसंगी येथील मुकुंद देसाई यांच्या विहिरीत शुक्रवारी सकाळी गवा पडल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं, त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती वन विभागाला कळवली. आजरा विभागाचे वनक्षेत्रपाल अमरजीत पवार यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहीर खोल असल्याने गव्यास बाहेर काढताना अडचणी येत होत्या, तरीही वन विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरुवातीला विहिरीत पाणी सोडून आणि नंतर जेसीबीच्या सहाय्याने गव्यास सुखरूप बाहेर काढले.
बाहेर येताच दगाने शिरसिंगीतील जंगलात धाव घेतली। यात आजरा वन परिक्षेत्र अधिकारी अमरजीत पवार, दक्षिण आजरा वनपाल डी बी काटकर, वनरक्षक सापडे, वन सेवक खांडेकर, शिवाजी मटकर यांच्यासह शिरसिंगी सरपंच संदीप चौगुले, तावरेवाडी सरपंच दिनकर वळसकर, वन व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रकाश कानडे यांच्यासह ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। विश्रांतीनंतर पुन्हा बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। गोकुळ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी भारती डोंगळे, बाबा नांदेकर, गंगाधर व्हस्कोटी, वसंतराव धुरे यांच्यासह 15 जणांनी विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली। यात 10 जणांनी ऑनलाईन पद्धतीने तर 5 जणांनी प्रत्यक्ष जाऊन अर्ज केले। यावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकी अंतर्गत छाननीमध्ये अनेकांचे अर्ज अपात्र ठरलेत। दूध पुरवठा व पशुखाद्य उचलीच्या बाबतीत असणाऱ्या अटींवर आक्षेप घेत पात्र ठरलेल्यांना अपिलाची सूट देण्यात आली होती। त्यानुसार गुरुवारी 15 जणांनी विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे अर्ज दाखल केले। यात रागानगरीतून कासारवाडा येथील शरद पाडळकर, तुरंबे येथून अमर पाटील, चंद्रे येथून दिनकर पाटील, गोटवडे येथून भारती डोंगळे, पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथून बळवंत कांबळे, येवलूज येथील शशिकांत अडनाईक व मानसिंग पाटील, करवीर तालुक्यातील शाहूनगर परिते येथून अजित पाटील, गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील गंगाधर व्हस्कोटी, महागाव येथील विनायक पाटील व अप्पासाहेब पाटील, उत्तूरमधील वसंतराव धुरे, भुदरगड तालुक्यातील नांदोली येथील यशवंत उर्फ बाबा नांदेकर, कागल तालुक्यातील बामणी येथील मारुती पाटील यांचा समावेश आहे। गोकुळ दूध संघाच्या 21 जागांसाठी 482 जणांनी दावेदारी दाखल केली होती, पण छाननीत यातील 75 अर्ज अवैध ठरले आहेत। त्यामुळे अजूनही 241 जण रिंगणात आहेत। त्यातील कोण माघार घेणार याची उत्सुकता आहे। बुधवारी अरुण नरके व स्निग्धा चेतन नरके या दोघांनी माघार घेत चेतन नरके यांचा मार्ग मोकळा केला। गुरुवारी एकानेही उमेदवारी माघार न घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे। माघारीसाठी 20 एप्रिल ही शेवटची मुदत असली तरी अजून 11 दिवस माघारीसाठी हातापाया पडण्याची वेळ आघाडीच्या नेत्यांवर येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे नागरिकांकडून पालन केले जाते का यासाठी नियमावली जाहीर केली आहे। नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर जिल्हा अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेशही आहेत, पण तिकिटाचे दर कमी असल्यामुळे केएमटी मध्ये लोकांची गर्दी पाहावयास मिळत आहे। काही ठिकाणी तर मास्क नाही, अशा स्थितीत केएमटी मध्ये प्रवासी चढतात। काही वेळा केएमटी मध्ये मास्क वरून वाद होताना सुद्धा दिसत आहेत। विविध ठिकाणी पाहणी करत नियम मोडणाऱ्या व्यावसायिक व दुकानदार यांच्यावर कारवाई केली जाते, मात्र केएमटी व एसटीतून प्रवासी वाहतूक मोठ्या संख्येने सुरू झाली आहे। या प्रवासात कोरोना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम धाब्यावर बसवण्यात येत आहेत। यामुळे शहरात वाढत असलेला संसर्ग आता गाव खेड्यात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे। विना मास्क प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त प्रमाणात आहे। बसमधील अनेक प्रवासी मास्कचे साधे नियमही पाळत नाहीत। एसटीच्या दरातून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशांची चाचणी होत नाही, त्यामुळे प्रवासातच कोरोनाची बाधा होण्याचा धोका आहे। प्रवासात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमाचेही पालन होत नाही, यामुळे कोरोना नियमांना पायदळी तुडून मोठ्या संख्येने वाहतूक सुरू आहे। प्रवासी बसमध्ये जेवढे प्रवासी बसून असतील तेवढ्यांना प्रवास करण्यासाठी परवानगी आहे। उभे राहून प्रवास करणारे नागरिक बसमध्ये असल्यास अशा बसवर देखील कारवाई करण्याचे आदेश आहेत। या संदर्भात पाहणी करणं गरजेचं आहे। प्रवाशांनी बसमध्ये बसताना कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करावं, तसंच बसमध्ये कोणीही विना मास्क आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई सक्तीने करण्याची गरज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील लसींचा साठा संपला असून राज्यातही लस संपत निघाली आहे, असे सांगून आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लसीकरणाच्या तुटवड्याचे खापर केंद्र सरकारवर फोडले। आज मंत्री यड्रावकर यांनी मांडलेल्या भूमिका राज्य शासनाच्या लसीकरण मोहिमेवरून पांघरून टाकणारी असली
तरी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सावत्रपणाची वागणूक मिळणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। दरम्यान मंत्री यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात केवळ 100 लसी शिल्लक असल्याचे नमूद केले आहे। कोरोना प्रतिबंधक लसीच्या उपलब्धतेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून लस उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील फ्रंटलाइन वरील व आरोग्य सेवा देणाऱ्या 98% कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे। 45 वर्षावरील नागरिकांना लस देताना तुटवडा भासत आहे, पण हा तुटवडा लवकरच दूर होईल। लस जशी उपलब्ध होईल तसे सर्वांना लसीकरण करण्यात येईल असं यड्रावकर यांनी सांगितलं। शासन सर्वांना लस घ्या असे सांगत आहे, मात्र लस घ्यायला केंद्रावर गेल्यावर लसच नाही अशी उत्तरे डॉक्टरांकडून मिळत आहेत। अशा वेळी सामान्य आणि वयोवृद्ध लोकांनी काय करायचं अशा प्रश्नावर उत्तर देताना मंत्री यड्रावकर यांनी समय सूचकता दाखवत राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्यासाठी तत्पर असल्याचं नमूद केलं। राज्यात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने गुरुवारी त्याबाबतचा इशारा दिला आहे। राज्यातील कोल्हापूरसह 24 जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। 9 ते 12 एप्रिल दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण राहील। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा दाब कमी होऊन दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झालंय। कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पाऊस होऊ शकतो। उर्वरित जिल्ह्यात मात्र मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला असून त्यावर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिक्स्टिटने ना नफा ना तोटा तत्वावर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत। ही अतिशय समाधानाची बाब असून मात्र अशा परिस्थितीत गरजू आणि आर्थिक दृष्ट्या नागरिकांना रेमडेसिवीर 1 डोस मोफत द्या अशी घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना दिवसभर फिरावे लागत आहे, त्यामुळे असोसिएशनने शक्य तितक्या रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सध्या पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे, यामुळे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली। यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती पाटील यांच्या समोर मांडली। तसेच असोसिएशन कडून रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास कमी करण्यासाठी उपलब्ध साठ्यापैकी ना नफा ना तोटा तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याचं सांगितलं। यावर पाटील यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी काही रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनचे वाटप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अनिल बेलकर, रोहित करपे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान यावेळी काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागत आहे त्याचे अनुभव पाटील यांनी ऐकून घेऊन त्यांना धीर दिला। तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना किमान 1 डोस मोफत देण्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली आहे। महाराष्ट्रात आज रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत शासन प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद राहील असा आदेश आल्याने शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या कडक लॉकडाऊनमुळे लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला शाहूपुरी भाजी मंडईत भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांची झुंबड उडाली होती। कोरोना वाढला असून या ठिकाणची परिस्थिती पाहता पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिका कर्मचारी भरारी पथक यांची वानवा मात्र तिथे जाणवत होती। 2 दिवस लॉकडाऊन आहे, मात्र या विना मास्कच्या गर्दीतून आणखीन किती रुग्ण बाहेर येतील याची दक्षता प्रशासनाने का घेतली नाही हे पाहणं गरजेचं आहे। वेळ झाले बातमीपत्रात इथंच थांबण्याची, उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। धन्यवाद।
अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.